पेक्षा जास्त सुरुवातीला आम्ही लिकोला पाहिले जी तिच्या गोड स्वप्नांमुळे नुकतीच उठली होती आणि तिला आश्चर्य वाटले की ती कुठे आहे, पण काही क्षणांनंतर तिला समजले की ती एअरशिपवर आहे। मग स्प्रिगॅटो देखील जागा झाली आणि लिकोने तिला गुड मॉर्निंग म्हटले। पेक्षा जास्त नंतर शीर्षक स्क्रीन दिसली आणि शीर्षक होते किनाऱ्यावर धुतलेला खजिना। पेक्षा जास्त मग लायकोने स्वतःला तिच्या ऑनलाइन क्लासेस साठी तयार केले कारण तिची सुट्टी संपणार होती। पेक्षा जास्त तिला बाहेरून आवाज ऐकू आला म्हणून ती तपासायला गेली आणि तिला फ्युको विचित्र गोष्टी करताना आढळली। पेक्षा जास्त नंतर ती फ्रेड आणि इतरांना भेटली। त्यांना नवीन कापड आवडले कारण ती आतापर्यंत तिचा शाळेचा गणवेश परिधान करत होती। पेक्षा जास्त फ्रीडने लायकोला तिचे पहिले काम दिले जे सर्व पोकेमॉन्स खायला घालायचे होते आणि लायकोला तिचे पहिले काम मिळाल्याचा आनंद झाला। पेक्षा जास्त पुढच्या सीनमध्ये स्प्रिगॅटो सूर्यप्रकाशाखाली ठेवलेला होता आणि लिको तिच्या डायरीत स्प्रिगॅटोचे निरीक्षण लिहित होती। पेक्षा जास्त फ्रीडच्या लक्षात आले की एअरशिप काही समस्येमुळे खाली जात आहे म्हणून त्याने एका बेटावर एअरशिप उतरवली। पेक्षा जास्त पुढच्या सीनमध्ये फ्रीडला एअरशिप मध्ये छिद्र असल्याचे समजले म्हणून त्याने त्याच्या साथीदारांना ते शिलाई करण्यास सांगितले। दरम्यान फ्रीड कॅप्टन पिकाचू आणि चारिझार्डसह चेकआउट बेटावर गेला। पेक्षा जास्त फ्युकोही गेला पण याची कोणालाच माहिती नव्हती। पेक्षा जास्त पुढच्या सीनमध्ये आपल्याला रॉय समुद्राच्या पाण्यात दगड फेकणारा दिसला। पेक्षा जास्त पुढच्या सीनमध्ये लिको पोकेमॉन खात होती। अचानक तिला लक्षात आले की फ्युको गायब आहे। ती घाबरली आणि ती शोधू लागली। एक म्हातारी बाई म्हणाली, फ्युकोला एकट्याला गाणं आवडतं पण इतरांसमोर गाऊ शकत नाही। पेक्षा जास्त लायकोला फ्युकोच्या पाऊलखुणा सापडल्या आणि तिने त्याचा पाठलाग सुरू केला जो तिला बेटाकडे घेऊन जातो। पेक्षा जास्त फ्युकोला खायला काही बेरी मिळाल्या। त्याचवेळी रॉयला कापलेल्या झाडाचा आधार सापडला जिथे तो त्याच्या ऑनलाइन क्लासेसला बसला। पेक्षा जास्त फ्युकोला एक तंबू सापडला आणि तो आत गेला। पेक्षा जास्त रॉयला त्याच्या वर्ग शिक्षकाने ऑनलाइन क्लासवर विचारले की त्याला करायचे आहे। त्याने उत्तर दिले की त्याला त्याच्या विचित्र पोकबॉलचे रहस्य त्याच्या पोकेमॉन्सने सोडवायचे आहे। तथापि रॉयकडे तिचा पहिला पोकेमॉन नव्हता। पेक्षा जास्त लायको त्या ठिकाणी पोहोचला जिथे फ्युकोने बेरी खाल्ल्या होत्या। ती बेरी बेटाच्या पोकेमॉन जाहिरातीची होती। त्यांना वाटले की लिकोने ती बेरी खाल्ली म्हणून ते तिच्यावर हल्ला करू लागले। लिको धावला पण त्या पोकेमॉनने तिचा पाठलाग सुरू केला। पेक्षा जास्त ऑनलाइन क्लासेस संपल्यावर रॉय त्याच्या टोपीकडे जात होता। तिथे फेयको गेला आणि त्याला दिसले की त्याच्या तंबूत सर्व काही गोंधळलेले आहे। हे कोणी केले हे शोधण्यासाठी त्याने प्रयत्न केले आणि त्याला गात असलेला फ्युको सापडला। रॉयला फ्युको गाणे आवडले आणि त्याची प्रशंसा केली, पण फ्युको अंतर्मुख होता कारण तो पळून गेला। पण रॉय त्याचा पाठलाग करू लागला। फ्युको दरीत पळत होता पण रॉयने तो पकडला आणि खाली पडण्यापासून वाचवला। आता फ्युको त्याच्यावर विश्वास ठेवतो। पेक्षा जास्त पुढच्या सीनमध्ये फ्रीड एका वृद्धाशी बोलत होता आणि तो म्हणाला की त्याला प्रोफेसर म्हणू नकोस। अरे, तो प्राध्यापक होता, मी विसरलो। पेक्षा जास्त पुढच्या सीनमध्ये रॉयने फ्युकोला पुन्हा गाण्यास सांगितले पण फ्युको घाबरत होता। नंतर रॉय आणि फ्युको दोघांनी एकत्र गायले। दरम्यान लिको रॉयच्या दिशेने येत होता आणि त्यानंतर जंगली पोकेमॉन्स येत होते। ती रॉयजवळ येताच तिचे पेंडंट आणि रॉय पोकबॉल चमकू लागले। पेक्षा जास्त रॉय एका झाडावर चढला आणि लायकोला तिचा हात द्यायला म्हणाला, जेणेकरून जंगली पोकेमॉन तिथे पोहोचू शकत नाही म्हणून तो तिला झाडावर पकडेल। पेक्षा जास्त रॉय सोबत फ्युको पाहून लायकोला धक्काच बसला पण तिने हात दिला। पेक्षा जास्त ते जंगली पोकेमॉन गेल्यानंतर लिको आणि रॉय खाली आले आणि त्यांनी एकमेकांची ओळख करून दिली।
रॉय म्हणाले की पौराणिक पोकेमॉन्सला आव्हान देण्याचे आणि त्याच्या खजिन्याचे रहस्य सोडवणे हे त्याचे स्वप्न होते, जे ते प्राचीन पोकेबॉल होते पेक्षा जास्त अचानक ते जंगली पोकेमॉन पुन्हा दिसले आणि त्यांनी लेको आणि रॉयला घेरले। लेकोने स्प्रिगेटोने हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला। बग प्रकार पोकेमॉन बाइंड लाइको ऍड रॉय स्ट्रेन शॉटसह पेक्षा जास्त प्रोफेसर फ्रीड अचूक वेळेवर हजर झाले आणि लेको आणि रॉय यांना वाचवले। त्याने जंगली पोकेमॉनला बेरी दिल्या आणि मग ते पोकेमॉन शांत झाले। पेक्षा जास्त रॉयला आश्चर्य वाटले की फ्रीड केवळ पोकेमॉन प्रोफेसर नाही तर एक मजबूत ट्रेनर देखील आहे आणि लाइकोला कळलं की फ्रीड एक प्रोफेसर आहे। बरं, तिला आतापर्यंत माहित नव्हतं। पेक्षा जास्त मग त्यांनी जंगली पोकेमॉन साठी खूप जास्त बेरी गोळा केल्या आणि रॉयला निरोप देऊन परत एअरशिप वर गेले। पेक्षा जास्त रात्री झोपताना लाइकोला आश्चर्य वाटले की जेव्हा ती रॉयला भेटली तेव्हा तिचे लटकन का चमकत होते। पेक्षा जास्त तिला पुन्हा काही विचित्र आवाज ऐकू आला आणि ती पुन्हा गात होती फ्युको। पेक्षा जास्त पुढच्या दिसल्यात आम्ही एक माणूस पाहिला ज्याने बेटावर जे काही घडले ते त्याच्या पाणबुडीतून पाहिले आणि त्याने अमेथियोला याची माहिती दिली। पेक्षा जास्त आणि इथे हा भाग संपतो।